ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूरच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक दिन आणि अमृत महोत्सवी सत्कार सोहळा 1 ऑक्टोबरला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात उत्साहात पार पडला. या सत्कार सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते झालं. अध्यक्षस्थानी चंदनसिंह चंदेल यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना शामकुळे, महापौर अंजली घोटेकर, मनोहर पाऊणकर, अनिल फुलझेले, राहुल पावडे, कल्पना पलिकुंडवार, किशोर जोरगेवार, सुभाष कासनगुट्टुवार, सुधाकर अडवाले, विजय बतखल आदींची मंचावर उपस्थिती होती. सर्वप्रथम दीप प्रज्वलन, प्रतिमा माल्यार्पण आणि पाहुण्यांच्या स्वागतानं कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक दिन सोहळा साजरा करण्यात आला. शहरातील ज्येष्ठ नागरिक संघातील पुरुष आणि महिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात झेडपीचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. समाजामध्ये ज्येष्ठांना एक वेगळा सन्मान असतो. मनुष्याच्या या तीन अवस्था, ज्या अवस्थेमध्ये बाल्यावस्था, तरुण अवस्था आणि वृद्ध अवस्था, या तीन अवस्थेमध्ये साधारणतः जर तरुणावस्था सोडली आपण तर बाल्यावस्था आणि वृद्ध अवस्था या दोन्ही अवस्था सारख्या असतात. जेव्हा ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण काम करतो, समाजामधील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना निश्चितच अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळते. साधारणतः जेव्हा माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो, प्रत्येकाला बालपण अत्यंत आवडते. म्हणजे जे आज ज्येष्ठ नागरिक आहे ते सुद्धा कधी ना कधी बाल्यावस्थेमध्ये होते. आणि म्हणून आपण पाहतो की मनुष्य जन्मापासून तर शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या स्मरणात राहणारं हे त्याचं बालपण असते. आणि म्हणून आपण सहज म्हणतो की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा दाना. म्हणजे जो माणूस बाल्यावस्था आणि वृद्धावस्थाकडे जातो, आम्हाला आपलं बालपण मात्र सदैव आठवणीमध्ये राहतो. आणि म्हणून एखाद्या घरामध्ये जर ज्येष्ठ नागरिक असतील, एखाद्या घरातली ज्येष्ठ मंडळी असतील, तर ते घर मात्र सुसंस्कारित होत असते.